नागपूरच्या काटोलमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी बाबासाहेब यांच्या पुतळ्यासमोर आंबेडकर चौकात संतोष बांगर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. तसंच पुतळ्याला जोडे मारण्यात आलेत. चपलांचे हार घालून यावेळी आंबेडकर चौकात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी सभापती दिगंबर डोंगरे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलंय. संतोष बांगर यांच्या कृत्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. काटोल पोलिसात बांगर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून तात्काळ अटक करण्याचं निवेदनही यावेळी आंदोलकांकडून दिलं गेलं आहे. आंदोलन करतेवेळी काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे, ज्येष्ठ नेते सुरेश देशभ्रतार, रामराव पाटील, तुकाराम देशभ्रतार, मनीष रामटेके, तालुक्याचे नेते श्रीकांत गौरखेडे, महिला आघाडीच्या नेत्या सुजाता डबरासे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.